सकाळ होते आता सूर्य डोक्यावर आल्याचं कळतं. पहाट फक्त तेव्हाच जेव्हा पोटात आमच्या मळमळतं. अहो अत्तर मारल्यावर आता कसं काय कोणाला कळायचं. सकाळी सकाळी त्रास नको म्हणून आंघोळीलाच गाळायचं. नाही लावत देवापुढे आता अगरबत्ती साधी. आईबापाला पाया पडणं आम्हाला आठवतच नाही कधी. न्याहारीची वेळ झाली म्हणून दुधाचं ग्लास भरायचं आणि पावाच्या एका तुकड्यावर दिवसभर मारायचं. सभ्य म्हणून ऑफिसात आता मोठ्या खुर्चीवर ठेवलं. दुसऱ्यांच्या भरलेल्या खिशांना बघून आता मलाही नाही राहावलं. पाकिट खालून घेऊनच मग वर सही शिक्का झाला. सत्याबरोबर सरकारला पण पाकिटात बंद केला. घरी रेड पडेल म्हणून बँकेत पैसा ठेवला. दुसऱ्यांच्या नावाने लावला म्हणून तो एकाच बँकेत मावला. आता पैसा पैसा करता करता अन्नही नाही आठवलं. उगाच पैशाची उधळण नको म्हणून बायकोलाही माहेरी पाठवलं. असेच दिवस ढकलता ढकलता आता बदलून गेला प्रहर. म्हातारपण तर आलंच होतं, वरून आजारपणाचा कहर. आमचं आयुष्य फक्त आता हॉस्पिटलच्या बेडवर राहिलं. कारण पैशासाठी जगता जगता कधी शरीरच नाही पाहिलं. पैशासाठी जगलो आणि स्वतःच्या नजरेत मूर्ख ठरलो. मरण जवळ आल्यावर कळलं, अरे आपण जगायचंच विसरलो.